काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काटोल तालुक्यातील पारडशिंगा दौऱ्यावर होते. या दौऱ्याबद्दल फडणवीस म्हणाले की एक प्रकारची शांती व वेगळा अनुभव अनुभवायला मिळाला. सगळ्या कार्यकर्त्यांशी मोकळ्या चर्चा व गप्पा मारण्यासाठी निवांत वेळ मिळाला. हा दौरा अतिशय चांगला झाला. अतिशय छान वाटलं आणि मला असं वाटतं की एक प्रकारची शांती अनुभवायला मिळाली. सगळ्यांचं प्रेम अनुभवायला मिळालं आणि सगळ्या कार्यकर्त्यांची चर्चा करायला गप्पा मारायला देखील एक निवांत वेळ मिळाला. त्यामुळे मला असं वाटतं की एकूणच दौरा अतिशय चांगला झाला. आम्ही आज या ठिकाणी जाताना थांबलो आणि चहा देखील घेतला आणि काही शेतकऱ्यांची चर्चा देखील केली. त्यांचे काही मुद्दे देखील त्यांनी मांडले आहेत. विशेषतः नेहमीच आम्हाला 12 तास वीज मिळाली पाहिजे हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्या संदर्भात मी सांगितलेलं आहे की आता आपण सोलर फीडर योजना आणली आहे, त्याच्यामुळे पुढेही आपण 12 तास वीज ही निश्चितपणे त्यांना देऊ शकू. एक मुद्दा दुसरा या ठिकाणी मांडला की काही लोकांचे जे घोषणा झाल्याप्रमाणे 50,000 रुपये मिळालेले नाहीत, तर मी ते देखील त्यांना सांगितलं की ती जर यादी मिळाली तर जरूर त्या यादीप्रमाणे आपण ते पैसे, कारण त्याची तरतूद आपण केली आहे, तर ते पैसे आपल्याला देता येतील. एक कापसाच्या संदर्भातला विषय शेतकऱ्यांनी मांडलेला आहे की व्यापारी आता हमीभावापेक्षा कमी भावात खरेदी करतायत. आता मी परवाच त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही बैठक घेतली आणि केंद्र वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मोकळं खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मी आता शेतकऱ्यांना विनंती केली की कोणीही हमीभावापेक्षा कमी भावाने विकू नका. आम्ही सगळा कापूस जेवढा असेल तेवढा खरेदी करू हमीभावाने, आणि आमचा प्रयत्न आहे भाव अजून वाढले पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न देखील आमचा चाललेला आहे. 2 FPO देखील या ठिकाणी आहेत, त्यांचेही काही छोटे मोठे प्रश्न आहेत, तर ते देखील आम्ही समजून घेतले आहेत. त्यात आपण निश्चितपणे मार्ग काढू. मला असं वाटतं की या छोट्या छोट्या ज्या काही समस्या आहेत या समस्या निश्चितपणे सोडवणं याकडेच आमचा कल आहे आणि तोच प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो.